तुम्हाला चावते झाला म्हटलं चावरी मम्मा पकडा चावरी मम्माला एक मिनट आधी मग सुन कस काय म्हणताय मजेत आहात ना आम्ही हॉटेलमध्ये नवीन रूम घेणार आहेत ही साठी आमची नवीन आणि ही बाबाची कॉपी आहे कुठे चालला रे बघतो काय व्यवस्था काय काय कसली व्यवस्था चल हे मस्त आहे रे इथे वा हे झोपायला गेल्या व्यवस्था झोपायला मजा येईल इथे आपण झोपूया दोघं इकडे हा चालेल मस्त पण हवा तर कसं करा पंख्याला हवा नाही गावासारखं झोपायचं मच्छर होते खूप पण आपण झोपूया प्रतीक याच्यावर मस्त आहे मजा येईल काय प्रकार आहे काय झोपायचं का रात्री झोपू शकतो कोणासाठी आहे कोणालाही हा झोपू शकतो नाही सकाळी पण आहे बसू शकतो आपण मस्त आहे ना उद्या बघूया आपण किती भारी वाटते कलरफुल अरे पंखा काय गावात येऊन तो पंख्यावर उद्या बघूया सगळं उद्या सगळं आता रात्रीचं काय नाही समजणार अरे उठा रे तुम्ही घुसले त्याच्यामध्ये काय चाललंय तुम्ही आता निघताच येत नाही मला माझा हात पकड मला हात पकड चल ना आपण बघूया तिकडे रूम बघूया अरे आपल्या राहायचं इकडे कल्याणी उठ मदत कर अरे अरे मदत कर अडकले अडकले उचलायला दोन माणसं लागतात निघा निघा बाहेर आता चाचू बसलात उठा ना आधी काढा तिला रंजिता कुठे गेली तिकडे बोल चल निघा आम्हाला उचलता नाही पडला आज आमची प्रिय सखी प्रिय मैत्री सौ सोनीता घुगे मॅडम यांचा आम्ही 50वा वाढदिवस इथे साजरा करीत आहोत तू इथे आलीस आमच्या प्रोग्रामची शोभा वाढवलीस त्याबद्दल तुझेही आम्ही आभारी आहोत बहीण पण बोलतात आणि थँक्यू पण बोलतात असं कस माझ्या सखीला संपूर्ण उर्वरित आयुष्य हे सुख समृद्धीचं जाओ आनंदाचं जाओ आणि तिचं आयु आरोग्य असंच सुखाने आणि आनंदाने बहरू दे ह्या आमच्यातर्फे तिला शुभेच्छा सरांना उपमुख्याध्यापक पदी बसवलेलं आहे नियुक्ती केलेली आहे त्यांची त्यांचं सुद्धा आम्ही म्हणजे एक साथ दोघं पार्टी क्या बात आहे आणि हा ग्रुप कोणत्या शाळेचा आर्यन आर्यन हायस्कूलचा आर्यन पालघरला आहे आर्यन हायस्कूल अच्छा शाळेला 125 वर्ष झाली आणि ते छानसा बर्थडे सेलिब्रेशन झालंय 50वा वाढदिवस आम्हाला माहिती नव्हता आम्ही आल्यानंतर आम्हाला कळालं इथे आणि आमचं कुटुंब कुठे गेलं हा कुठेतरी कोपऱ्यात दिसलंय मला हे बघा तिथे काहीतरी त्यांचा खेळ चालू आहे कल्याणी आणि प्रतीक कोपऱ्यात दिसलेत मला कोपऱ्यात काय करते हे कपल कोपऱ्यात सेल्फी काढतात अच्छा आम्ही तिघे अच्छा जण फोटो काढते फोटो अच्छा इथे सेल्फी पॉइंट ओके हे काय आहे शिवर ऍग्रो टुरिझम यस मॅडम चाची वा ओबी मस्त चाची हा काढते ना हा बघ ना याचं बघ ना काढते याचं बघ ना आई बघ ना कसा दिसतोय प्रतीक फक्त तोंडच दिसतंय त्याच्यात इथे छान टेंट बनवलेत ना उभी चलो बाबांकडे रोहन आणि आई कुठे बसलाय त्यांना शोधावं लागेल आता आई काय झालं तुम्ही थकलात का नाही गो ते आता पोरं खेळतात तिकडे मग आम्ही दोघं बसलाय तिकडे आपको कैसा लगा इधर अच्छा लगा मेरे को तो ऐसा भी अच्छा लगता है मला पण आवडलं चला बाहेर आहे म्हणून नाही सांगत मी पण मला आवडलं पण काय प्रतीक उद्या वेच का सुपरमॅन दोन वॉटर मेलन मस्त रे फोटो आहेत भारी अरे काय चाललंय तुमचं अंधारामध्ये
प्रतीक बाहेर निघाला तू सेल्फीचा ए चला ना पुढे जाऊया. किती वेळ हे करता तुम्ही दोघी? आता गेला 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 आता उठून आता कोणी नाही मदत तुला पण आतमध्ये केसतोय. कार्टून एक नंबरचे कार्टून अडकलं तुम्ही. काढायची भीती वाटते. मारा दिला दोघीने मी मारा दिला मम्मा घरात तुम्हाला चावते घरात दिला चावरी मम्मा पकडा चावरी मम्माला मम्माला गुदगुण. आता आता कसं वाटते आता कसं वाटते काय मी आहे ना. हा हा मी चेक करतो मी चेक करतो. मस्त पाळणा एवढा छोटा पाळणा आहे माझ्या समोर. आता एकटाच दि कोणी उचलू नका त्याला. थांब स्वतःच निघ 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 मस्त वाटत ना. हा निघ बाहेर निघता येणार नाही. प्रयत्न कर. कमॉन करू शकतो जात असं. ए चला चला आपण जाऊ चला 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 कल्याणी चल आपण जाऊ चल चल तुझी पाणी पुढं जोरात असं गेम की आवडतो तुला. किती माझी आहे किती आले किती आले दुसरा चाचू आहे तो चाचूची कॉपी दोघं चिटर. खाला वाटत तुला चाल. गेम छान आहे ना प्रती. आपल्या घरात टाईल ना केलं तर असं करू शकतो मजा आहे. शिडी कशी उतरेल तो साप आहे थोडाच. ते हेमंत पाटील. हेमंत पाटील आता हेमंतजी आपल्याला काय दाखवणार डोरमेट डोरमेट. चला बघूया आपण. वेलकम. ही आहे आमची डोरमेट्री रूम. उद्या बघणार आहोत परत शक्य झालं. तुम्ही खेळा मी रूम बघतो जरा. काय किती झाले चेअर कपॅसिटी? 20.
वीस हाँ वीस पीपल राहू शकतात. अच्छा 20 बेड आपण ठेवले त्याच्यामध्ये आणि आतमध्ये वॉशरूम वगैरे आहेत. अच्छा आणि इथे ट्रीटेड बांबूचे आपण एक रॅक बनवले बॅग वगैरे फॅमिली ग्रुप असेल मोठा तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट होते. आणि तुम्ही खरंच या सगळ्यांनी 20 जण असतील मिनिमम 8 जणांचं आहे बहुतेक ना. हा 8 जण मिनिमम तुम्ही या आणि एन्जॉय करा इथे छान आहे. 3 बाथरूम आहेत मध्ये 2 आहेत का एक स्टोरूम आहे. अच्छा एक स्टोरूम आणि 2 बाथरूम. रूम म्हणजे बंगला आहे. 2000 रुपये पर पर्सन चार्ज आहे इथे आणि या सगळ्यांना आज घेऊन आले. सगळे खुश आहेत. आई ये ना वरती जाऊ चढ जा घाबरू नको हात पकड माझा पकड आपण गावची माणसं चला चला. हाय फॅमिली भूक लागली का चिकन लेग पीस इथे वाजते म्हणजे मग जेवायला म्हणून म्हटलं त्यांचं आता होणार आहे लागले. चल मग तू जेवण तयार आहे चल चला 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 आता कशाला जातो जेवण जाणार नाही मला पण मला एक सांग तू येताना शेवपुरी खालीस मग तुला लस्सी प्यायची गरज नव्हती मग तू वडा खालास मग तू कॉफी पिलीस ढसमळणारच ना सब मिक्स सगळं कॉकटेल जा जा कपडे उतरून जा जा लवकर चाची टी शर्ट मला टी शर्ट द्यायला पण चाची पाहिजे तिला माहिती पडेल जा लवकर हे माझा कमरवटला कपडे पाहिजे आता कम्फर्ट वाटते चिकन लेग पीस हो चिकन लेग पीस चिकन लेग पीस चल जा जेवण घ्या जेवण घ्या जेवण घ्या जेवण घ्या हे व्हेज की नाही चलो 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 व्हेजच खावं लागणार आहे उद्या फेस्टिवल आहे उद्या म्हणून उद्या व्हेज आहे इथे चलो आईची आवडती भाकरी आता आई खुश आहे आवडेल तो पीस घे आणि घे ना तुला आवडेल काय हे चिकन रस्ता वाडा स्टाईलचा चिकन तुम्ही बनवला छान वाटते काहीतरी खूप भांडकोर आहे असा दिसतो असताना काय कल्याणी खूप भांडकोर आहे कॅमेरा बंद असता का भांडत असतो हे आजकी नारी नवऱ्यासाठी पण थांबत नाही एक मिनिट नवऱ्यासाठी पण घेतले ताटामध्ये मी नाही जेवणार शेअरिंग इज केअरिंग आई तर शांतपणे का जेवतोय आज जेवणामध्ये काय काय प्रतीक चिकन सुक्का हा आणि हे चिकन रस्सा आणि तांदळाची भाकरी हा आणि वेळ बघत नाही मी आणि सेम अशीच भाकरी आमची कल्याणी करते अशीच नरम नरम पण इकडच्या स्टाईलची आहे ना दोन गुलाबजाम पण घेतले नाही मी तो मी एकच घेतलेला हा ताईंसाठी टाट घेतलेला असं ताई तू खाते का जेव्हा जेव्हा ताई जेव्हा आई जेव्हा हो जेवते तू पण घेत काय काय घेतलं तू मी दाळ भात घेतला हा व्हेरी गुड घेतला नाही मम्मीने पण घेतली दाळ घेतली तू जातली घेणार आहे अरे बो हे कर ना आता तर काय घाई झाली होती आई लवकर चल. अच्छा मगाशी बघितलं ना त्याने जाताना आम्हाला अदू हे काय लिहिले रे तुझ्या टी शर्ट वरती मम्मा मुन्ना लिहिले हो मला वाटलं मम्मा लिहिले का काय
अरे 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 काय जेवला सांग बरं, काय जेवला सांग? मटण खाल्लं? नाही, मटालची भाजी. अरे तू मटण बोलला तर मला मटणच वाटलं. म्हणून मला तसाच आला भेटायला, घेऊन नाही आला माझ्याशी मटण. दादा को इकड इकड तुझे इकड. 1 2 3 4 5 6 6 त्यात कोणी खाल्ले? हे सगळे कुठे गेले? उंदराने उंदराने खाल्ले रात्री झोपल्यानंतर. शिटी यार, उंदराने खाल्ला झोपेमध्ये ना. तू झोपेमध्ये असताना खाल्ली असतील ना. जेवून झोपायला जातो ना तेव्हा रोज झोपताना आई ओवीचा व्हिडिओ मला बघायचा रोज. अच्छा, प्रत्येक व्हिडिओ त्यांनी बघितले. अच्छा, तुझ्या दादाचं नाव सांग बरं. अन्नुदादा. अन्नुदादाशी मूवीची कॉपी दिसतो रे आता ना. ओवी सारखा दिसतो ना हा दादा. आणि या दादाचं नाव सांग. बालू दादा. आणि दीदीच सांग. ययाती दीदी. तुझी दीदी गोड आहे ना. आणि या आहेत आधीच्या आजी. नमस्कार. नमस्कार. माहिती झालं ना राहुल काकांनी सांगितलं येणारेत म्हणून. तो अगदी वेड्या झाला होता. आजोबांना म्हणतो का म्हणे रंजिता काकी येणार आहेत. आणि जवळजवळ मी इकडे तासभर तरी आपण उभे राहून गप्पा मारा. तास नाही जास्तच झाला. उभ्या उभ्या आम्ही ते गप्पा मारत होतो. पण वेळ नाव काय तुझं? माझं जान्हवी पाटील. जान्हवी. गौरी देसाई. गौरी देसाई. आणि क्षितिजा. क्षितिजा. आणि आम्ही अशा गप्पा मारतो जसे खूप वर्षांनंतरच्या मैत्रिणी भेटलोय. सगळंच निघालं त्याच्या ढो ताळली ते एकत्र. आणि मजा आली. म्हणजे एक तास कसा गेला काही कळालंच नाही ना. आणि आता त्यांना सांगितलं माझ्यावर उभे राहिल्यात ना तर मी असं 2-3 तास पण उभी राहीन जर गप्पा मारायला मला सांगितलं तर. तुमच्या झोपेचं खोबरं होईल है ना. सकाळी लवकर उठायचंय. चला काय चाललंय? अच्छा कॅरम. कॅरम खेळता तुम्ही? कपडे बदलले? कपडे नाही बदलले.